मित्रांनो, मुंबई, ठाणे आणि औरंगाबाद येथे जंगी सभा घेतल्यानंतर महाराष्ट्रासह उत्तर भारतात भोंग्याचं राजकारण पेटविणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या रद्द झालेल्या दौऱ्याची राष्ट्रवादीने खिल्ली उडवली आहे. जनतेच्या प्रश्नावरील लक्ष हटवण्यासाठी आता राज ठाकरेंकडून विचारविनिमय सुरू असल्याचं राष्ट्रवादीने खोचकपणे म्हटलं आहे. मित्रांनो, राज ठाकरेंचा 5 जूनला होणारा अयोध्या दौरा खूपच चर्चेत आला. तेथील भाजपचे खासदार ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागण्याचा हट्ट लावून धरला. विशेष म्हणजे तेथील साधू संत आणि धार्मिक संघटनांनीही राज ठाकरेंविरोधात आवाज उठवायला सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या या दौऱ्याकडे सगळ्याच पक्षांचे लक्ष लागले होते. मात्र नियोजित दौरा रद्द केल्यानंतर शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही राज ठाकरेंना टोला लागवला आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचे राजकारण राज ठाकरे यांनी ढवळून काढले होते. त्यांच्या सभांना हजारोंची गर्दी झाली. आता पुण्यातही ठाकरेंची सभा होणार आहे, परंतु अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरेंच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. तेथील खासदार ब्रिजभूषण यांनी ठाकरेंनी माफी मागितल्याशिवाय प्रवेश नसल्याचं ठाम मत व्यक्त केलं. तेथे बॅनर लावून कार्यकर्त्यांची जमवाजमव ही सुरू झाली होती. मात्र तब्येत ठीक नसल्यानं हा दौरा तात्पुरता स्थगित केल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केले. या निमित्तानं अनेक प्रश्न आता राजकीय मंडळींना पडले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात उतरलेल्या राज ठाकरेंच्या मदतीला भाजप का उतरली नाही असा सवालही या निमित्तानं विचारला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांना चांगल्याच गुदगुल्या झाल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही राज ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यात राष्ट्रवादीनेही आता राज ठाकरे हे नवीन भोंगा कोणता वाजवावा या संदर्भात विचारविनिमय करत असल्याचं म्हटलं आहे. मात्र राज ठाकरे यांनीही पुण्यात सभा घेण्याचे जाहीर केले आहे. या सभेची तयारी सुरू आहे. पुण्यात राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष राहणार आहे.